व्हायरल होतं. एकदम अतिशय निंदनीय असा प्रकार कालपासून चालू आहे. ज्या पुरोगमी महाराष्ट्रामध्ये एकीकडे सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, अहिल्याबाई होळकर असतील, रमाबाई आंबेडकर असतील, यांच्या पुरोगमी महाराष्ट्रामध्ये महिलांचा असा प्रकारे अपमान होणं ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. आणि खरं तर 2-3 दिवसापूर्वी जागतिक महिला दिन साजरा केला गेला आणि मला असं वाटतं ह्या पुरुषांच्या माध्यमातून मोठमोठ्या महिलांच्या सन्मानाच्या आणि याच्या पोकळ गप्पा मारल्या गेल्या. आणि आज बघून उठून बघतोय तर अशा प्रकारे एखादा पुरुष महिलेचा अपमान करतोय. आणि शिवजयंती देखील काल 2 दिवसापूर्वी साजरी केली गेली आणि ज्या शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान केला, परस्त्रीचा सन्मान केला, त्या महाराजांचं नाव घेताना हे जे स्वतःला त्यांचे मावळे समजतात त्या मावळ्यांनी अशा प्रकारे महिलांचा अपमान करणं ही किती दुर्भाग्यपूर्वक गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण महिला जी सक्षमपणे राजकारणात काम करते आणि तिच्या कामाला कुठेतरी आपल्याला थांबवता येत नाही आणि त्याच्यामध्ये ते चारित्र्याबद्दल बोलून तिचं कुठेतरी मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न कुठेतरी होतोय, मला असं वाटतं ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. आणि अशा मनोवृत्तीला वेळीच ठेचलं गेलं पाहिजे. कारण असे प्रकार वारंवार घडत आहेत, महिलांना अपमानित करण्यात येत आहे, पण ही खूप निंदनीय गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं कंप्लेंट दिल्यानंतर पण ती व्हिडिओ सातत्याने फेसबुकवर व्हायरल होते. ती कुठेतरी सायबरला की पुरुष मंडळी जेवढी सक्षमपणे साहेबांच्या मागे उभी आहे तेवढीच खंबीरपणे महिला आघाडी पण उभी आहे. आणि त्या महिला आघाडीला खच्चीकरण करण्यासाठी महिला आघाडीला असं तर थांबवू शकत नाही किंवा मारू शकत नाही, पण ज्यावेळी बाईच्या चारित्र्यावर बोललं जातं त्यावेळी ती कुठेतरी मागे पडते. या उद्देशानं वारंवार असे कुठेतरी प्रकार घडत आहेत. मला असं वाटतं की त्या महिलेचा अपमान कुठल्या जातीचा, पंथाचा किंवा पक्षाचा नसून एखाद्या महिलेचा आहे, तो संपूर्ण महिला वर्गाला लागू होतो. तर आता ज्या मोठ्या स्वतःला राजकारणी समजतात महिला, तर त्यांनी पण सक्षमपणे पुढे यायला पाहिजे होतं. पण दुर्दैवी गोष्ट आहे की ह्याच्यावर कोणीच भाष्य करत नाही अजूनपर्यंत. तर जर विरोधी पक्षातली पण महिला असते आणि असा प्रकार झाला असता तर शिवसेनेच्या महिला आघाडी ह्या रस्त्यावर उतरल्या असत्या. कारण महिलेचा सन्मान होणं फार गरजेची गोष्ट आहे आणि हा एक खेद आहे आणि त्याच्यामुळे आज निषेध म्हणून आम्ही सगळ्याजणी उतरलो. काय वाटतं कोण हे व्हिडिओ जो आहे तो काय वाटतं आपल्याला विरोधकांचा हा डाव आहे कुठेतरी खच्चीकरण करण्याचा? मला असं वाटतं विरोधी लोकांचा डाव आहे. कारण महिलांना थांबवू शकत नाहीत ते. कारण वारंवार काय झालं तर महिला रस्त्यावर उतरतायत पण त्यांना कुठेतरी रोखण्यात ते असमर्थ ठरतायत आणि म्हणून अशा प्रकारचे नेहमीच काही ना काहीतरी नवीन प्लॅनिंग त्यांची चालू असते. समजतात त्या मावळ्यांनी अशा प्रकारे महिलांचा अपमान करणं ही किती दुर्भाग्यपूर्वक गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण महिला जी सक्षमपणे राजकारणात काम करते आणि तिच्या कामाला कुठेतरी आपल्याला थांबवता येत नाही आणि त्याच्यामध्ये ते चारित्र्याबद्दल बोलून तिचं कुठेतरी मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न कुठेतरी होतोय, मला असं वाटतं ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. आणि अशा मनोवृत्तीला वेळीच ठेचलं गेलं पाहिजे. कारण असे प्रकार वारंवार घडत आहेत, महिलांना अपमानित करण्यात येत आहे, पण ही खूप निंदनीय गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं कंप्लेंट दिल्यानंतर पण ती व्हिडिओ सातत्याने फेसबुकवर व्हायरल होते. ती कुठेतरी सायबरला हे करून त्यांनी ती थांबवली गेली पाहिजे. कारण सातत्याने ती व्हिडिओ रिपीट होते. खरं तर अशा प्रकारे कोणाचं तरी कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. कारण ठीक आहे राजकारणात आहे ती सक्षम महिला आहे, घरातले पण समजूतदार आहेत म्हणून समजून घेत आहेत, पण एखादी जर सामान्य घरातली महिला असेल तर तिचं कुटुंब उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. आणि अशा प्रकारच्या प्रवृत्ती असं काम करतायत त्यांना वेळीच ठेचलं गेलं पाहिजे. जे व्हिडिओ अजून व्हायरल करतात त्यांना देखील अटक केली पाहिजे की जेणेकरून अशा प्रकारच्या घटना पुढे घडल्या नाही पाहिजे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अतिशय चांगलं काम करतायत आणि त्यांच्या कामाची पोचपावती मला असं वाटतं छोट्यातला लहानातला लहान मुलगा पण देतोय आणि त्यांच्या मागे ही महिला आघाडी सामर्थ्यपणे काम करते. आणि महिला आघाडीचं असं खच्चीकरण करण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात तर यासाठी आम्ही निषेध म्हणून सगळी महिला आघाडी रस्त्यावर उतरलेली आहे.